पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे. जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्या त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे. त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही. आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार. त्यामुळे या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. नानाभाऊ, खरं तर एमसीए मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे, यापूर्वीचा जो इतिहास आहे, सगळे आधी माजी मुख्यमंत्री एमसीए तन आले, तर आपली एमसीएच्या एंट्री बद्दल काय सांगाल मुख्यमंत्री पदासाठी? पण एक काँग्रेस प्रबळ दावे लॉंग टर्म काय प्लॅनिंग असं आहे की मी स्वतःच खेळाडू वृत्तीचा माणूस आहे. खेळ माझा आवडता विषय आहे. कॉलेजच्या जीवनापासूनच मला क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, ॲथलेटिक्स असतील, या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता. मी स्वतः त्याच्यात सहभागी होतो आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एमसीए हे एक त्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत, खेळाडू, त्यांना खरं संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक, मी ग्रामीण भागातला आहे, त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावे आणि त्या दृष्टिकोनातला एक माझा एक सुरुवात आहे. कारण की आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहो. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचवण्याला आवडेल काय या सगळ्या याच्यात? बिलकुल बिलकुल, का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. हो, रवींद्र वाडकर यांना क्लीनचिट दिलेली आणि त्या क्लीनचिट मध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली. इतकं मोठं प्रकरण आणि गैरसमजातून ही तक्रार असं आता म्हटलं. साहेब वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीन मध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही. कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फार घाता घेऊन चालावा असं मला वाटत नाही. तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट देणार आहे, दीक्षाभूमी प्रकरणाला घेऊन काँग्रेसची काय भूमिका आहे? आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की अखेरी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जुळलेल्या, करोडो लोकांच्या जुळलेल्या. समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्या विरोध होणारच. आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीच ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी विधानसभेत ही भूमिका आम्ही मांडली. सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे. ते स्वतःच मन की बात करणार सरकार भाजप आहे. त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला, आस्थेला त्यांच्याजवळ कुठलीही किंमत नाही हे आपण गेले 10 वर्ष पाहतो आहे.
त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्या त्याचाच परिणाम आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की जयसूर्याने जशी कॅच घेतली आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाठलं, तसंच एक दोन वर्षापूर्वी मी 54 खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली. ठीक आहे, आनंद व्यक्त करा. आता 70 दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे. तो लप्पाछप्पीचा होता, तो जनतेच्या दरबारातला आहे, तो खोक्याचा होता, हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे. आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही, मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे, अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहेत. आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते त्यांनी कॅच वगैरे, आता कॅच जनताच त्यांची घेणार आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत नाही. रुग्णालयाचे महत्वाचे केस पेपर्स, रुग्णांचे केस पेपर्स ते रद्दीत सापडलेले आहेत, म्हणजे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे मुंबईमध्ये. जे रुग्णांचे प्रायव्हेट केस पेपर्स असतात, जे सिक्रेट डॉक्युमेंट असतात, ते रद्दीत मिळाले का? आपण पाहिलं की महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे तिनतेरा वाजलेले आहेत. परवा आमच्या लाखांदूरमध्ये कुयार गावच्या एका शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या एका पहिल्या वर्गाच्या 7 वर्षाच्या मुलीला विद्युत तारेचं करंट लागून ती मृत्यूमुखी पडली. आणि मी माहिती त्या विधानसभेत मी तो प्रश्न उपस्थित केला आणि सरकारला. आणि या बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे दोन विभागच आता दुर्लक्ष झालेले आहे. शाळा सगळ्या संपलेल्या आहेत, शासकीय शाळांची तर अनास्था महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे. तसंच आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा बाहेर काय की लोक सरळ जातात आणि आडवी घेऊन बाहेर निघतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर्स नाही, टेक्निशियन नाही, मशिनरी घेणं, कन्स्ट्रक्शन करणं, त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे. स्ट्रक्चर उभं आहे, मशिनरीज आहेत, पण त्याला चालवणारी लोक नाही, डॉक्टर्स नाही, नर्सेस नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकार सांगते की आम्ही 1 लाख पदं भरली. त्यांना आम्ही सरकारला विचारतो की किती लाख पदं खाली आहेत ते बोलायला सरकार तयार, आणि आम्ही सगळे भरू. ते आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ? 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल. मग आचारसंहिता लागली की झालं. 2014 ते 2019 काळ आपण फडणवीस सरकारचा पाहिला तर त्यावेळेस आपण पाहिलं की कोणता जम्मो भरती का कोणती मेगा भरती करायला निघाले होते. नुसते ऍडव्हर्टाईज द्यायचे, पोरांना ऑनलाईन पैसे भरायला लावायचे आणि मग काही ना काही कारण सांगून पेपर लीक करायचं. मला आता सरकारला आम्ही परवा पण सांगितलं की तुम्ही जर आता 10 वर्षाची सजा आणि 1 कोटी रुपयाचं दंड असं पेपर लीकच्या ह्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सरकारने आतापर्यंत पेपर लीक केले यांच्यावरही त्या पद्धतीचा दंड व्हायला पाहिजे ना. आम्ही सरकारला सांगितलं की राज्य सरकारने सुद्धा कायदा करा ना. तुम्ही ज्या परीक्षा घेतात, तुमचे ज्या बगलबच्च्या जे पोर्टल आहेत त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांना आर्थिकही लूट करता आणि त्यांचा मानसिकही छळ करतात आहात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे पदं जी मोठ्या प्रमाणात खाली आहे आणि म्हणून ह्या दवाखाना आणि तुमचे शाळा या सगळ्या झाल्यात. आणि म्हणून तुम्ही म्हणालात की जे महत्वाची कागद कॉन्फिडेन्शियल कागद ही कचऱ्याच्या ह्याच्यात पाहायला मिळाली, त्याची कारणच ती आहे. कुठं व्यवस्थाच संपलेली आहे आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. केंद्रातील एनडीए सरकार ऑगस्टमध्ये घोषणार असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं. काही होऊ शकत. त्याच कारण असं आहे की परवा आपण राहुलजींच्या राष्ट्रपती अभिभाषणावर त्यांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये सरकार कसं बॅकफूटवर आलं आणि सरकार कसं खोटं बोलत होतं देशातली जनता बघत होती. त्यांचे 2 अलायन्स मित्र जे आहेत ते त्यांच्यावर किती टिकतील हे आता काही सांगता येत नाही. त्यामुळे लालूजींनी जी काही भूमिका मांडली ते सत्य होऊ शकत. पुण्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पेट्रोल भरून टाकून जाण्याचा महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुठं राहिलेला आहे? पोलीस सुरक्षित नाही महाराष्ट्रात.
त्यामुळे फडणवीसांना आम्ही ते वारंवार सांगतो की तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे, नुसत्या घोषणाच करण्याने नाही, कृतीमध्ये काय. जेलमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस लोक VIP ट्रीटमेंट देतात, जे जेलमधून त्यांना हॉस्पिटलमध्ये यायचं तर त्याला पंचतारीख व्यवस्था केली जाते. ससून हॉस्पिटल त्याचं एक मोठं केंद्रबिंदू झालेलं आहे. त्यामुळे प्रशासन, सरकार आणि त्याच्यातलं प्रशासनातला पोलीस हा आता कुठं या कळायलाच कारण. म्हणजे आपण आता नागपूरची घटना आपण पाहिली, जी रामझुलावर जे दोन पोरांना मारलं गेलं त्यांना कशी मदत केली प्रशासनाने ते आपण पाहिलं. त्याला पूर्ण राजकीय स्थिती होता, ते कसं केस कमजोर करायची, पोलिसावर कसा दबाव होता ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांचीच किंमत या सरकारने कमी केलेली आहे. त्याचा परिणाम आहे की मुंबईमध्ये वाहतूक लेडीज पोलिसांवर, पुण्यात ही घटना घडणं हे स्वाभाविक. इनकमिंग किती आहे तर ते आम्ही आज सांगणं बेकार आहे, कारण की आज ते सरकारला आपले आमदार सांभाळणं आता हे सगळं कठीण झालं आहे. अजून या 15 हे उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ द्या, त्याच्यानंतर सरकार काही मंत्रिमंडळाचा विस्तार करते असं काहीतरी चाललेले आहे. हे थोडस झालं मग तुम्ही बघा कसा पोळा फुटतो यांचा. खूप लोक संपर्क तेच सांगत आहे कसा पोळा फुटतो यांचा, तेव्हा यांना समजेल या सरकार. नवाब मलिकांना दादांसोबत महायुती ठेवू नये असं संघ वर्तुळातील विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. काय वाटतं एकूणच या सगळ्याच्या संघाचं कोण ऐकतंय? नरेंद्र मोदी ऐकत नाही, राज्यातलं सरकार ऐकत नाही, तर त्याच्यामुळे यांनी कशाला त्या ठिकाणी सल्ले द्यावे हा प्रश्न आता लोकच विचारतात. त्यामुळे आम्हाला संघ आणि भाजप बद्दल बोलण्याचं काही कारण नाही. भाजप ही सत्तेसाठी काही पण, उद्या दाऊदला पण घेऊन ते लोक काम करतील असं या भाजपची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे संघानी यांना या पदीचा सल्ला देऊन आपला अपमान करू नये असं आमचं मत आहे. पण आता ते त्यांना सल्ला द्यावाच लागतं आता त्यांचे काय ते, कारण की हे सगळे त्यांच्याकडे जातात ते यांच्याकडे येतात. विधान परिषदेमध्ये निवडणूक जी आहे काँग्रेसकडे काही अतिरिक्त मत आहे कोणीकडे? महाविकास आघाडीचे आमचे 3 उमेदवार आहे, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, या दोघांनाही आम्ही त्यामध्ये मतदानामध्ये घेऊ आणि आमचे 3 उमेदवार आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग झाले. काल मी सांगितलं ना आमचे 3 उमेदवार आमचे निवडून येत. काल देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. मला ते मगाशी सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे. ते यांच्याकडे येतात ते त्यांच्याकडे जातात. महायुतीची आज बैठक आहे मुंबईमध्ये, एकूणच विधान परिषद आणि विधानसभेची तयारी करू द्या ना. आता आम्ही आमची काल मीटिंग झाली आज त्यांची त्याच्यामुळे काय किंवा आता निवड. महाविकास आघाडीचे आमचे 3 उमेदवार आहे, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, या दोघांनाही आम्ही त्यामध्ये मतदानामध्ये घेऊ आणि आमचे 3 उमेदवार आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग झाले. झालं मी सांगितलं ना आमचे 3 उमेदवार आमचे निवडून येत. काल देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. मला ते मगाशी सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे. ते यांच्याकडे येतात ते त्यांच्याकडे जातात. महायुतीची आज बैठक आहे मुंबईमध्ये, एकूणच विधान परिषद आणि विधानसभेची तयारी करू द्या ना. आता आम्ही आमची काल मीटिंग झाली आज त्यांची त्याच्यामुळे काय किंवा आता निवडणुकीचा प्रक्रिया आहे त्या तयाऱ्या सुरूच होणार. चंद्रपूर जिल्ह्यातला पांढरपौनी मुळे कोळशामध्ये ऍश मिक्स करून ते कर्नाटक सरकारला विकलं जातं. एका बाजूने राज्यात कोळसा टंचाई, दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीनं भेसळ केली जाते आणि पोलिसांचं जागड दुर्लक्ष. कर्नाटक एमटा आणि पांढरपौनी दोन ठिकाणी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आपण पाहतोय की केंद्र सरकारने पुष्कळशा खाणी
त्या प्रायव्हेट करून टाकल्या आणि त्या प्रायव्हेट केल्यामुळे आणि त्याही मोठ्या मोठ्या कंपन्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यातला सगळ्यात मोठा हिस्सेदार आहे अदानी. आणि त्याच्यामुळे या प्रायव्हेट व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पॉवर म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरला जाणारा कोळसा असेल, त्याच्यामध्ये मिक्सिंग असेल, त्याच्यामुळे आपण पाहतोय की महाराष्ट्रासहित अनेक राज्यामध्ये या भेसळ कोळशामुळे इलेक्ट्रिक महाग होत आहे आणि त्याला ग्राहकाला परिणाम भोगावा लागतो. राज्यातलं सरकार 2 दिवसापासून विधानसभेत सांगतंय की आता पुढच्या काळात आम्ही फ्री विद्युत देणार महाराष्ट्रात. आता हे फ्री विद्युत आता समजेल आता आपल्याला 1-2 दिवसामध्ये की लोक आता हे अधिवेशन संपल्यानंतर विद्युत फ्री मिळत आहे की पैसे जास्त मोजून देता येत आहे. हे सगळे प्रश्न आहेत ते भविष्यातलं सांगतात आहे की आम्ही मग देऊ. अरे तुम्ही राहणार नाही ना. महाविकास आघाडीनी आपले आमचे त्यावेळचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जेव्हा सौर ऊर्जाच्या प्रकल्पाच्या बाबतची भूमिका कॅबिनेटमध्ये मांडली तर याच अजित पवारांनी त्यावेळेस कडाडून विरोध केला, कारण त्यावेळेस अर्थमंत्री होते. आणि काल ते अजित पवार तेच सांगत होते की आम्ही फ्री देणार सौर ऊर्जेच्या माध्यमातून. त्याला काही एका दिवशी नाही होणार ना, तर त्याला काळ लागणार आहे. पण जे काही आता निवडणुका जिंकण्यासाठी खोट्या आश्वासन खोट्या थापा मारण्याचं काम जे सरकार करते आहे त्या विधानसभेतून करतात आहेत. लोकांच्या या लोकशाहीच्या पवित्र मंदिरातून ते खोटं बोलतात आहेत ते आपण पाहतोय. त्यामुळे जनता याच्यामधला योग्य निर्णय करणार आहे आणि त्यांची फ्रीवाली जी विद्युत वगैरे व्यवस्था आहे ती लोक आता समजतील त्याला की खरंच देत आहेत त्यांनी आणि 24 तास देणार आहेत. त्यामुळे अजून ते सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येणार तर लोक त्याचा निर्णय घेतील. पुढले चालूच आहे ना आमचं. चला थँक्यू.